आपल्याला पदवीचा सन्मान आहे आणि ही डिग्री जी आहे दिली डॉक्टरेट ऑफ लिटरेचर डॉक्टर ऑफ लिटरेचर आमच्या साहित्याला साहित्य आहे की नाही हेच प्रश्न जेव्हा मुळापासून उभे केले जातात करण्यात आले सातत्यानं जसं साबेदादांनी आता सांगितलं त्याचा त्या सगळ्या प्रश्नांना मिळालेलं हे उत्तर आहे महात्मा गांधी मिशनच्या विद्यापीठाची संस्कृती मराठी साहित्य एकंदरीत साहित्य ज्यांना कुणाला साहित्यावर प्रेम असेल या सगळ्या लोकांसाठी ती अत्यंत गौरवाची बाब आहे मी आपल्या सर्वांचं या निमित्तानं वामनदादाचं सगळ्या चाहत्यांचं मनापासून अभिनंदन करतो मलाही प्रचंड आनंद झालेला आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या लढ्यासाठी वेगवेगळे शस्त्र काढतो रमेश आरात हां आहेत माझ्यासोबत त्यांच्यासोबत एकदा बोलताना त्यांनी कुठल्या तरी एका मोठ्या कवीचं उदाहरण दिलं आणि त्यांनी ती सांगितलेली गोष्ट रमेश आरातांना कोणीतरी सांगितली तुला वाटते शिवाजी जवरेंनी सांगितली आणि आराग सरांनी ती मला सांगितली मी तुमच्यासोबत शेअर करतो ती गोष्ट अशी होती की जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या लढ्यासाठी शस्त्र घेऊन बाहेर येतो लढायला तेव्हा आमच्यामध्ये शास्त्राचा अडसर उभा केला जातो आणि मग जसं तुम्ही म्हटलं दादा की या काय कविता आहेत का हे काय साहित्य आहे का वामन दादा किंवा नामदेव ढसाळे सोडून द्यावा महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे ग्रंथ लिखाण केले त्याच्यावरही व्याकरणाच्या चुका काढणारे नतद्रष्टे इथे होऊन गेलेत महाराष्ट्रात त्यामुळे तेची काही आम्हाला पण ते म्हणतो ना आपण की योग्य वेळ आली की या सगळ्या खऱ्या सोन्याला न्याय मिळतो वामनदादांना पदवी मिळाली त्याचा आनंद आहेच परंतु साहित्य प्रांतामध्ये आमचं साहित्य हे साहित्य आहे हे मूळ साहित्य आहे त्या साहित्य असण्याच्या त्या अधिष्ठानाला एक आणखी बळकटी मिळाली वामनदादाच्या प्रेरणेतून जे काही साहित्यिक कवी गीतकार निर्माण झालेले आहेत मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संगीताच्या गीतगायनाच्या प्रांतामध्ये वेगवेगळी घराणे असतात मला अभिमान वाटतो की प्रतापसिंग दादा बोदडे किंवा विजयानंद जाधव डी आर इंगळे काका आमच्या पिढीतले रमेश आराक असतील औरंगाबादचे किशोर वाघ असतील मेघानंद असतील हे लोक स्वतःला वामन दादा कर्डकच्या घराण्याचे गायक म्हणून स्वतःची ओळख सांगतात जेव्हा तेव्हा अतिशय आनंदाने ऊर भरून येतो त्या घराणे असण्याचं काय महत्त्व आहे या डिग्रीच्या या पदवीच्या निमित्तानं वामनदादाच्या त्या आयुष्यभराच्या तपस्येला न्याय मिळाला असं मी माझी व्यक्तिगत भावना आहे कदाचित तुमची त्यापेक्षा फार काही वेगळी असेल असं मला वाटत नाही मी पुनश्च एकदा वामनदादाच्या त्या त्यागाला तपस्येला आणि त्या लेखनीच्या प्रतिभेला सलाम करतो वंदन करतो आणि सांगतो धन्यवाद जय भीम अभिवादन करते आणि खरं म्हटलं तर आज एका क्रांतिकारी परिवर्तनशील अशा साहित्याला न्याय मिळाला कारण आजपर्यंत समाजव्यवस्था अशी असते की ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत तिची किंमत होत नाही परंतु वामनदादांचं साहित्य आणि आम्हाला स्वाभिमान आहे की ते आमच्या जिल्ह्यामध्ये आलं आमच्या जिल्ह्याचे होते हा फार मोठा स्वाभिमान आहे फार चांगलं म्हणजे क्रांतिकारी साहित्य ज्यावेळेस त्याला साहित्य म्हणून स्वीकारलं गेलं नाही कारण त्याच्यामध्ये ताकद होती कशाची ताकद होती पेटवण्याची आणि म्हणूनच पेटवण्याची ताकद म्हणजे आता जाधव साहेब बोलले की त्यांचा मुलगा गाईड आहे PhD गाईड आहे आणि असे बरेच विद्यार्थी आपले बहुजन समाजातले बरेच मुलं त्या कारण मूळ हे म्हणून आपण प्रेरणा सा आमचं फार मोठं प्रेरणा स्थान म्हणजे वामनदादा कर्डक त्यांच्या त्या संगीताचा आवाज जर ऐकला तर खरंच कागदाचं कधीतरी पाणी होतं अंतःकरण गेलावून सोडलं जातं आणि असं ह्या ही जी ताकद आहे ही वामनदादांच्या साहित्यामध्ये होती संगीतामध्ये होती आणि म्हणूनच मग आजपर्यंत धनराज म्हटलं तोपर्यंत खरं या नव्या पिढीला आम्हालासुद्धा त्यांचा अनुभव आपल्याला त्यांच्यासोबत जगता आलं नाही त्यांना बघता आलं नाही त्यांना म्हणजे प्रत्यक्ष ऐकता आलं नाही तरी परंतु आज हे साहित्य आजपर्यंत पोचवलं गेलं आणि डिलीट आज मिळणं म्हणजे डॉक्टरेट ऑफ लिटरेचर हे मिळणं म्हणजे आता एक त्याचं सकारात्मक दृष्टिकोनातून म्हटलं तर खरं म्हणजे फार उशिरा मिळाली सुरेश साबळे सरांनी सांगितलं की मग 35 वर्ष झाली उशिरा न्याय मिळाला परंतु उशिरा न्याय मिळाला त्याचा आपण पॉझिटिव्हली विचार करू की आजची जी तरुण पिढी आहे परत एकदा वामनदादा कर्डक आमच्यासमोर प्रत्यक्ष उभे राहतात त्याचा त्या भीतचा केवळ आम्ही काय म्हणतात त्याला फटाके फोडून खेळायचं म्हणून दोघांनी आमच्या या तरुण पिढीपर्यंत आता वामनदादा कर्डकांचं साहित्य गेलं पाहिजे ते प्रत्येक घराघरामध्ये पोचले पाहिजे हा या भीत
लिहिण्याच्या मागचा मला तरी वाटतं की ते खूप चांगलं झालं, खूप आनंद आहे. आणि म्हणून आम्ही तो एक तो विचार घेतला पाहिजे. आणि खरंच तरुण पिढी फार भरकटली आता आता आतापर्यंत जे झाले धनराज तुमच्या वया पिढीचे, आता येणारी परत पिढी ती मोबाईल असेल किंवा कोणतं काही असेल त्या सगळ्या याच्यामध्ये ती भरकटली परत. आणि म्हणून त्या भरकटलेल्या पिढीला गाण्यावर आणण्यासाठी भावनादा करणं एक चांगलं प्रेरणास्थान आहे, चांगलं औषध आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना परत परत आठवलं पाहिजे, परत परत त्यांना जगलं पाहिजे, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे असं मला वाटतं. परत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि थांबते.